नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहोत एज्युकेशन अँड टेक्नो नॉलेज. आज 19 मे 2020, सर्वप्रथमतः शुभ सकाळ. मित्रांनो, आगामी शैक्षणिक वर्षामध्ये सन 2020-21 कोणत्या शाळा सुरू राहणार, कोणत्या शाळा बंद राहणार, या संदर्भात आपल्या राज्याचे माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांनी निर्देश दिलेले आहेत. लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये शाळांमध्ये बंद असूनसुद्धा कशा पद्धतीनं शिक्षण दिलं जाणार या संदर्भात महत्त्वाचे नियोजन करण्यासुद्धा आदेश दिलेले आहेत. मित्रांनो, काय नेमकी चर्चा होती, कोणत्या शाळा सुरू राहणार, कोणत्या शाळा बंद राहणार आणि या बंद शाळांमध्ये शिक्षण कसं देणार, या संदर्भातील महत्त्वाची माहिती विद्यार्थ्यांनी पालकांना जाणून घेणं गरजेचं आहे. कारण आगामी शैक्षणिक वर्षामध्ये शिक्षण कसं देणार लॉकडाऊनमध्ये, हाच प्रश्न सर्व विद्यार्थ्यांनी पालकांसमोर पडलेला आहे. तर मित्रांनो, थोडक्यामध्ये आपण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. त्यामुळे हा व्हिडिओ स्किप करता शेवटपर्यंत बघा. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेलचिन प्रेस करा, तुम्हाला नियमितपणे अशा शिक्षण क्षेत्रासंबंधित घडामोडीविषयी व्हिडिओची नोटिफिकेशन फ्रीमध्ये मिळत राहील. सर्वप्रथम तर बघा मित्रांनो, शाळा सुरू झाल्या नाही तरी शिक्षण सुरूच राहील असं त्यांनी या ठिकाणी स्पष्ट निर्देश दिलेले आहेत. म्हणजे पुढच्या वर्षी काही जरी राज्यातील शाळा बंद राहिल्या तरीसुद्धा त्या ठिकाणी शिक्षण सुरूच राहणार असं स्पष्टपणे माननीय मुख्यमंत्री मोदी यांनी निर्देश दिलेले आहेत. बघा मित्रांनो, त्यानंतर शिक्षण आणि माहिती व तंत्रज्ञान तज्ज्ञांच्या चर्चेतून नियोजन करा असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. ग्रामीण व शहरी भागांसाठी व्हर्च्युअल क्लासरूम. बघा मित्रांनो, या ठिकाणी तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी सांगितलेलं आहे. व्हर्च्युअल क्लासरूमची कल्पना संकल्पना ती मुंबईमध्ये या ठिकाणी राबवली जाते, इतरही शहरांमध्ये राबवली जाते, ती आता ग्रामीण व शहरी भागांसाठी सुद्धा राबवा. ई लर्निंग डिजिटल पर्यायांचा विचार करा असं सुद्धा या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. त्याचबरोबर बघा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना सामावून घेणारी प्रणाली विकसित करा असं त्यांनी म्हटलेलं आहे. काली सगळी चर्चा व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये झाली होती मित्रांनो, आणि कोरोना व्हायरसच्या विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण क्षेत्रावर मोठा परिणाम होणार आहे. त्यामुळे जागतिक स्तरावरही शिक्षण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल केले जाणार आहे. त्यामुळे त्या बदलांकडे सुद्धा लक्ष देण्यासाठी सुद्धा आपल्या तज्ज्ञांना माननीय मुख्यमंत्री मोदी यांनी निर्देश दिलेले आहेत. त्यांनी असं म्हटलेलं आहे, शैक्षणिक वर्ष सुरू होईल मात्र शिक्षण पद्धतीबाबत सर्वंकष आराखडा तयार करणं गरजेचं आहे. शाळा सुरू झाल्या नाही तरी शिक्षण सुरूच राहील यासाठी शिक्षण आणि माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञांशी त्यांनी चर्चा केली. कशा पद्धतीनं आपल्याला हे शिक्षण घरी बसूनसुद्धा विद्यार्थ्यांना देता येईल, कारण काही क्षेत्रामध्ये शाळा आपल्याला चालू करता येणार नाही आहेत. या संदर्भात मित्रांनो, आत्ताच त्यांनी मे महिन्यामध्ये तयारी करायला सुरुवात केली आहे. तज्ज्ञांना त्यांनी निर्देश दिलेले आहेत की तुम्ही तुमचं या ठिकाणी डोकं वापरायचं आहे, तुमचा अभ्यास या ठिकाणी पणा लावायचा आहे आणि घरात बसून विद्यार्थ्यांना कशा पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं अधिक विद्यार्थ्यांना सामावून घेता शिक्षण देता येईल याच्या संदर्भामध्ये निर्देश दिलेले आहेत. त्यांनी असं म्हटलेलं बघा मित्रांनो, शालेय शिक्षण विभागाच्या शैक्षणिक वर्षाच्या नियोजनासाठी शालेय शिक्षण उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा मुख्यमंत्री श्री ठाकरे यांनी VC माध्यमातून आढावा घेतला. या आढाव्यामध्ये बघा मित्रांनो, मुख्य सचिव जे होते, जे अजय मेहता होते, म्हणजे अधिकारी सामील झाले होते. शालेय शिक्षण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव वंदना कृष्णा मॅडम होत्या. उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय होते आणि शिक्षण विभागाचे संचालक आदी वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते. आता यामध्ये बघा, मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब म्हणाले की शाळा सुरू होणार नाही. मित्रांनो बघा, या ठिकाणी वर्डिंग कसं आहे, शाळा सुरू होणार नाहीत, मग तर सगळ्या शाळा सुरू होणार नाहीत तर काही भागातली शाळा सुरू होणार नाहीत, शिक्षण सुरूच राहील असं सुद्धा त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे. आता कोणत्या शाळा सुरू होणार नाहीत त्याचं उत्तर आपण खाली पाहणार आहोत. बघा, त्यांनी असं म्हटलंय, विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी 4 भिंतीतील शाळा सुरू होऊ शकली नाही तरी ऑनलाईन शिक्षण डिजिटल माध्यमाचा पर्याय विचार करावा लागेल. बघा, त्यांनी कोणकोणते या ठिकाणी पर्याय दिले आहेत, ऑनलाईन शिक्षण आणि डिजिटल माध्यम, विशेषतः कंटेनमेंट झोनमधील शाळा बंद राहतील. कोणत्या शाळा बंद राहतील याचं उत्तर बघा तुम्हाला मिळालं असेल, कंटेनमेंट झोनमधल्या शाळा ह्या पुढच्या शैक्षणिक वर्षामध्ये काही दिवसासाठी बंद राहणार आहेत. ग्रीन झोनमध्ये शाळा सुरू करता येतील, ग्रीन झोनमधल्या शाळांना या ठिकाणी भीती नाही आहे, त्या शाळा सुरू करता येतील. बघा, या संदर्भात निर्देश आपल्याला पुढच्या कालावधीमध्ये मिळणारच आहेत. पण झोनची परिस्थिती बदलली, बघा मित्रांनो, ग्रीन झोनमधून जर रेड झोनमध्ये जर या ठिकाणी जर तो जिल्हा गेला किंवा तो भाग गेला तर अडचणी मात्र निर्माण होतील. महापालिका क्षेत्रांमध्ये ग्रीन झोन कमी आहे, त्यामुळे हा मोठा प्रश्न आहे. महापालिका क्षेत्रांमध्ये शहरात इंटरनेट सेवा उपलब्ध असते, त्यामुळे या ठिकाणी ऑनलाईन आणि व्हर्च्युअल क्लासरूमचा पर्याय उपलब्ध आहे. बघा मित्रांनो, शहरामध्ये आपल्याला या ठिकाणी आता पाहू शकता की ऑनलाईन आणि व्हर्च्युअल क्लासरूमचा या ठिकाणी पर्याय उपलब्ध आहे. ग्रामीण भागात ग्रीन झोन जास्त आहे आणि त्या ठिकाणी इंटरनेट सेवासुद्धा कमी प्रमाणात आहे, त्यामुळे ती इंटरनेट सेवा उपलब्ध करावी लागेल असं त्यांनी या ठिकाणी सूचना दिली आहे. बघा मित्रांनो, गावामध्ये सुद्धा आता इंटरनेट सेवा या शिक्षणासाठी सुद्धा या ठिकाणी उपलब्ध करावा लागेल, महत्त्वाचं वर्डिंग आहे. त्यानंतर बघा, मुख्यमंत्री श्री ठाकरे म्हणाले की राज्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना ऑनलाईन ई लर्निंग डिजिटल क्लास या माध्यमातून शिक्षण घेणारी सामावून घेणारी प्रणाली विकसित करावी लागेल. मित्रांनो बघा, ऑनलाईन ई लर्निंग आणि डिजिटल क्लास ही सर्वात महत्त्वाची या ठिकाणी बाब आहे. समस्या वेगळ्या आहेत, विद्यार्थी घरात बसत नाहीत वगैरे, तो भाग वेगळा आहे मित्रांनो. आता शिक्षकांच्या संघटना याला विरोध करणार आहेत, तरीसुद्धा
कशा संदर्भ कशा पद्धतीने आपल्याला कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर त्या संकटातून बाहेर पडण्यासाठी घरामध्ये शिक्षण कसं देता येईल या संदर्भातील प्रणाली विकसित करण्यासाठी त्यांनी तज्ज्ञांना सांगितलेलं आहे, आदेश दिलेले आहेत. त्यांनी असं म्हटलंय की राज्यातील शाळांच्या बाबतीमध्ये आराखडा तयार करा, दरवर्षीप्रमाणेच नियमित शैक्षणिक वर्ष सुरू होईल असे नियोजन करण्यात यावे. बघा, नियमित शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे त्याच कालावधीमध्ये बघा मित्रांनो, कारण काहींचं म्हणणं आहे की सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये शाळा उघडतील, तसं नाही आहे. शैक्षणिक वर्ष हे नियमित कालावधीमध्येच चालू होणार आहे. यासाठी जगातील अन्य ठिकाणच्या परिस्थितीची माहिती घेण्यात यावी, अभ्यास करून आराखडा तयार करण्यात यावा असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. सचिव श्री मेहता यांनी कोविड-19 नियमांचं पालन करून शैक्षणिक वर्ष वेळेत सुरू होईल असं मित्रांनो या ठिकाणी सांगितलेलं आहे. अत्यंत महत्त्वाचं आहे, शैक्षणिक वर्ष कधी सुरू होईल तर ते वेळेत सुरू होईल. बघा, कोविड-19 नियम सर्व पालन करून असे निर्देश त्यांनी दिलेले आहेत. राज्यात 750 शाळांत व्हर्च्युअल शिक्षण सुरू असल्याची माहिती आपल्या श्रीमती वंदना कृष्णा मॅडम यांनी दिलेली आहे. उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय यांनी अंतिम वर्ष वगळून अन्य वर्षातील विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात दाखल करण्याच्या ते प्रथम वर्ष प्रवेशाच्या नियोजनाची माहिती दिली. CET परीक्षांसाठी तयारी करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितलेले. आता बालभारतीच्या पुस्तकाबाबत बघा, PDF स्वरूपात उपलब्ध करण्यात आलेले, 67 लाख वेळा ते डाउनलोड करण्यात आल्याची, तसेच अन्य उपक्रमांची माहिती बैठकीमध्ये देण्यात आली आहे. मित्रांनो, त्याचबरोबर पाठ्यपुस्तकाच्या बाबतीमध्ये एक नवीन प्रश्न निर्माण झालेला आहे. लॉकडाऊनमध्ये पाठ्यपुस्तक कसं वितरण करायचं हाच मोठा प्रश्न बालभारतीच्या समोर राहिलेला आहे. पुस्तक कशी द्यायची कशी, बघा बालभारतीने ती वितरण केंद्र उपलब्ध केली तरी सध्याच्या परिस्थितीमध्ये ती शाळांपर्यंत कशी पोहोचणार, अशी अनेक शाळांमध्ये अलगीकरण कक्ष सुरू करण्यात आले, तिथे पुस्तक कुठे ठेवणार, विद्यार्थ्यापर्यंत पुस्तक कशी पोहोचवणार, असे अनेक प्रश्न अद्याप अनुत्तरित आहेत. मित्रांनो, दरवर्षी 1 ते 8 5 कोटी पुस्तके शाळांना दिली जातात. विद्यार्थ्यांना मोफत दिल्या जाणाऱ्या पुस्तकाचा खर्च सर्व शासन करतं. 15 जून रोजी शाळा सुरू होतात. पहिल्या दिवशी सगळ्या शाळांमध्ये मुलांना पुस्तके वाटप केली जातात पहिल्या शाळेच्या पहिल्या दिवशी. आता मात्र बघा मित्रांनो, त्याचप्रमाणे शालेय वस्तू पाठ्यपुस्तकांची विक्री करणाऱ्या दुकानामध्ये पुस्तकांचा पुरवठा सुरू करण्यात आलेला आहे असं त्यांनी उपाय या ठिकाणी काढलेला आहे. राज्याच्या काही भागातील शालेय साहित्याची दुकाने सुरू करण्यात आली आहेत. सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत बघा, पुस्तकांबरोबरच अनेक विक्रेते पुस्तकांची मागणी करत आहेत, त्यांनाही पुस्तके पुरवण्यात येणार आहेत. त्यानुसार विविध भागातील वितरण केंद्राचे काम सुरू झाले आहे असे बालभारतीचे संचालक विवेक गोसावी यांनी माहिती दिली आहे. मित्रांनो, ही होती शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडांविषयी व्हिडिओ. पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती शिक्षण क्षेत्राच्या संदर्भात घेऊन येईल. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, इतरांच्या माहितीसाठी शेअर करा, कारण अत्यंत उपयुक्त अशी माहिती मुख्यमंत्री महोदय उद्धवजी ठाकरे साहेब यांनी दिलेली आहे, ती सर्वांपर्यंत पोहोचावी यासाठी हा व्हिडिओ बनवला होता. मित्रांनो, पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये माहिती नवीन घेऊन येईल. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, वंदे मातरम.